भाजपची ओबीसी यात्रा आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं पोहोचणार आहे। अशात ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे अशी बॅनरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली। आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर ज्या दिवशी मी जात काढेन त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेन असंही मुंडे म्हणाले। हिंगोलीच्या जवळा बाजार इथं ओबीसी समाजानं जागर यात्रा काढली आहे। मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याला विरोध करण्याकरता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेनं धरणं आंदोलन सुरू केलंय। जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक सहाय्य करा, स्थैर्य मिळवून द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। बीड शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पितृपक्ष श्राद्ध आंदोलन केलं। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील विजोरा इथं पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं चिमुकल्यांना त्यांचा जीव गमवावा लागलाय। शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली आहे। हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले। मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। चेंबूर परिसरात क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली। जेवणाचं पार्सल पहिलं कोण घेणार या वादातून तरुणाला बेदम मारहाण झाली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। सांगली जिल्ह्यातील भात पिकाचा आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिराळ्यामध्ये भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। 40% घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्याच्या कृषी विभागात तब्बल 200 पदं रिक्त आहेत, त्यामुळे एका कृषी सहाय्यकाच्या खांद्यावर 13 गावांचा भार आहे। नमस्कार, मी सुवर्णा। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला पाहू। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आक्रमक मनसैनिक मैदानात पनवेल मुलुंड टोलनाक्यावर विना टोल गाड्या सोडल्या। टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा, टोलनाके बंद केले नाहीत तर जाळून टाकू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी 13 ऑक्टोबरला होणार सुनावणी, याचिकेत 9 आमदारांवर कारवाईची मागणी। शिवसेना कुणाची हे ठरवण्याकरता विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग। शिंदे ठाकरेंना उत्तराकरता 8 दिवसांची मुदत शिल्लक। दोन्ही बाजूंना आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची संधी। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। 3 डिसेंबरला मतमोजणी। काँग्रेसचे नेते असलम शेख यांना जीवे मरण्याची धमकी। गोल्डी बरारच्या नावे शेख यांना 2 दिवसात गोळी मारण्याची धमकी। पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू। न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट। ससून रुग्णालयातील 5 कैद्यांची येरवडा कारागृहात पाठवणी। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर कारागृहात रवानगी। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ। सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे शाहरुखला वायप्लस सुरक्षा। मन्नत बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय। मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात झालेला आहे। भोसते घाटाच्या वळणावर हा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालेला आहे। कंटेनर उलटल्यानं चालक जखमी झालेला आहे। भोसते घाटाच्या वळणावर हा अपघात झालाय। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालेला आहे। कंटेनर उलटलाय, चालक जखमी झालाय। आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडी।
अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेतली, आंदोलन सुरू केलं. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडलं. राज ठाकरे यांनी टोलनाके जाळण्याचा इशारा दिल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलच्या शेडुंग या टोलनाक्यावर मनसेनं आंदोलन सुरू केलं. टोल न भरताच वाहनं सोडण्यात येत आहेत, तसंच जोरदार घोषणाबाजीही केली जाते. टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच टोल नाके बंद केले नाहीत तर जाळून टाकू असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी दिला. टोल दरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत. आपल्याला लावा रे तो व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या नेत्यांनी काय म्हटलंय, त्यांनी वक्तव्य काय केली आहेत हे पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी मांडलं. टोलचा सगळा पैसा कॅशमधला असतो, याचं होतं काय, त्याच त्याच कंपन्यांना हे टोल कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतात, शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील तर मग पैसा जातो कुठे, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. जयंत पाटलांच्या याचिकेवर 13 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटानं महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या 9 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. राज्यातल्या शेंबड्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची आहे, हे वक्तव्य केलंय जयंत पाटलांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह जर निवडणूक आयोगानं बदललं तर राज्यातील जनता सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. शिवसेना कुणाची हे ठरवण्याकरता विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग आलाय. शिवसेना कुणाची ठरवण्याकरता योग्य पुरावे सादर करा असे म्हणत विधिमंडळ सचिवांनी शिंदे ठाकरेंना नोटीस पाठवली आहे. दोन्ही गटांना आपलं वर्चस्व सिद्ध करण्याकरता 8 दिवसांची मुदत शिल्लक आहे. आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. आरोग्य विभागातील पदभरतीकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर आरोग्यमंत्री राजीनामा तर देणार नाहीत पण किमान जबाबदारी तरी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार 25 ऑक्टोबरपासून राज्यभरात युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. याद्वारे तरुणांपुढील प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना ते वाचा फोडणार आहेत. 42 दिवस चालणाऱ्या या यात्रेची वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. पुण्यात दसऱ्याला शरद पवारांची तोप धडाडणार आहे. राष्ट्रवादी युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पवारांच्या सभेनं होणार असून यात्रेची सांगताही नागपुरात शरद पवारांच्या सभेनं होणार आहे. 2 ऑक्टोबरपासून निघालेली भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये पोहोचणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं ही सरकारची जबाबदारी आहे असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलंय. जात हा माझ्या राजकारणाचा विषय नाही, ज्या दिवशी मी जात काढेन त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेन असं ते म्हणाले. संजय राऊत यांनी सामनामधून फडणवीसांवर केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊत यांची कपॅसिटी खिचडी चोरण्याची आहे असा टोला राणेंनी लगावला. महाराष्ट्राचं राजकारण सध्या बिनबुड्याच्या लोट्यासारखं झालंय. कोण कधी कुठे जाईल याचा काही नेम नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जे मनसेचं झालंय तेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं होईल असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी धमकी देण्यात आलेली आहे. गोल्डीबराच्या नावे शेख यांना 2 दिवसात गोळी मारण्याची धमकी मिळालेली आहे. धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. रायगडमधून लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाकडून मीच उमेदवार असेन असा दावा अनंत गीते यांनी केलाय. पेणमध्ये ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी कोण असेल मला माहीत नाही, मात्र रायगड लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाचा उमेदवार मीच असेन असं वक्तव्य त्यांनी केलं. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिलेले आहेत. निवडणूक लढवण्याकरता 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात कामं केल्याचं रोहिणी खडसेंनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट दिसून आला. जिल्हाधिकाऱ्यांनी 5 कोटींच्या औषध खरेदीला परवानगी दिली आहे. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानंतर सरकारनं औषध खरेदीची प्रक्रिया सोपी केली. 14 ऑक्टोबर रोजी सगळा कामधंदा सोडून जालन्यातील अंतरवाली सराटीला हाक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिली आहे. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. या सरकारला आम्ही 1 महिन्याऐवजी 40 दिवस दिले आहेत. आता कायदा व्हायलाच पाहिजे असं ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताकरता मागवण्यात आलेल्या जेसीबीचा अपघात झाला. फुलांची उधळण करण्याकरता जेसीबीवर उभे असलेले 3-4 जण खाली पडले आणि जखमी झाले. बुलडाण्यातील मेहकरमध्ये धनगर आरक्षणाकरता 9 दिवसांपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता धनगर समाज रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशारा देण्यात आला. धनगर समाजाच्या एसटीमध्ये समावेश करा या मागणीकरता बीडच्या वडवणी शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो धनगर बांधव पारंपरिक धनगरी वेशात सहभागी झाले. हिंगोलीच्या जवळा बाजारगावमध्ये ओबीसी समाजाकडून जागर यात्रा काढण्यात आली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. अहमदनगर शहरात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कुलकर्णी आजारी असल्यानं शाळेतून घरी येत असताना अज्ञातांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली. मारहाणीच्या 48 तासांनंतरही पोलिसांनी कुणालाही अटक केली नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला. ससून रुग्णालयातील 5 VIP कैद्यांची हिरवड्यामध्ये पाठवणी करण्यात आली आहे. बँक घोटाळ्यातील आरोपी आमदार अनिल भोसले, ईडी घोटाळ्यातील रोजरी शिक्षण संस्थेच्या संस्थाचालक वीरेन सावला आणि हेमंत पाटील यासह 5 आरोपी ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली ऐशू आरामात राहत होते. मात्र न्यूज 18 लोकमतनं यादी जाहीर करताच VIP कैद्यांची हिरवड्यात परत पाठवणी करण्यात आली आहे. महानिर्मितीतर्फे 15 एप्रिल 2023 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात आली. परंतु हा पेपर फुटल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं केलाय. या प्रकरणी SIT स्थापन करून चौकशीची मागणी करण्यात येत आहे. विदर्भाची ओळख असलेल्या संत्रा पिकाला फोल्टोथोरा या बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान होतं. येलो मोझॅकमुळे आधीच सोयाबीन हातचं गेलंय, त्यातच संत्र्याचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. बीड शहरात रस्त्यावरील खड्डे, अर्धवट कामं आणि त्यामुळे वाढणाऱ्या अपघातांविरोधात जिल्हा परिषदेसमोर श्राद्ध घालत आंदोलन करण्यात आलं. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक सहाय्य करा, शेतकऱ्यांना रब्बी पीक कर्ज तात्काळ द्या या प्रमुख मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं. शहरामध्ये स्वच्छतागृह नसल्यानं दौंडमध्ये मनसेच्या वतीनं गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना युरिन पॉटचं वाटप करत नगरपरिषदेचा जोरदार निषेध करण्यात आला. धाराशिवच्या खाजानगर परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमध्ये मासेमारी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेकदा आंदोलनं करूनही प्रशासन दखल घेत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली. हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले. मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये कृषी विभागात 435 पदांपैकी तब्बल 200 पदं रिक्त असून एका कृषी सहाय्यकाच्या खांद्यावर 13 गावांचा प्रभार आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. सांगली जिल्ह्यातील भात पिकाचा आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिराळ्यामध्ये भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 40% घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. धाराशिवमध्ये पावसानं वक्रदृष्टी दाखवल्यानं त्याचा थेट फटका सोयाबीनला बसतोय. अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. अकोल्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पीक वाया जाण्याच्या मार्गावर असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. बातमी आहे वाशिमची. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झालीय. एकरी उत्पादनात प्रचंड घट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.
मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू मलेरिया टायफॉइड्स यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, मात्र अद्याप ग्रामीण भागात धुरळणी करण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीनं थैमान घातलंय. गिरोली बुद्रुक या एकाच गावातील दोन मुलं दगावली असून अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय. गेल्या 5 दिवसांपासून पालिकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्यानं चंद्रपूर शहरात कचरा कोंडी पाहायला मिळते. किमान वेतन आणि मागील कंत्राटदाराची थकीत देणी या मागणीवर हा संप करण्यात येतोय. नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचा अजब कारभार उघडकीस आलाय. शहरातील झाडं कापण्याकरता एका झोनला 7.5 ते 15 लाखांचं कंत्राट देण्यात आलंय. गेल्या वर्षी याच कामाकरता 2 लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं. धाराशिवमध्ये गेल्या 10 दिवसांपासून बिबट्याचा वावर बघायला मिळतोय. वनविभागाच्या कॅमेऱ्यात तो कैद झालाय, मात्र पिंजऱ्यात येत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती आहे. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विक्रम केलाय. यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीएच्या लेखी परीक्षेत या संस्थेतील तब्बल 44 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यातील 11 विद्यार्थ्यांचा प्रवेश एनडीए करता निश्चित करण्यात आलाय. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग महसुलाच्या बाबतीत अग्रेसर ठरलाय. सप्टेंबर महिन्यामध्ये तिकीट तपासणी प्रवासी वाहतुकीसह विविध माध्यमातून या विभागानं तब्बल 134 कोटींची कमाई केलेली आहे. लोणावळ्यामध्ये लेक व्ह्यू तलावात पोहण्याकरता गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आलंय. शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं दोघांचे मृतदेह बाहेर काढलेत. कोकणात यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यानं भात शेतीप्रमाणेच भात बियाणं शेती चांगलीच बहरली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक शेतकरी भात बियाणं शेतीकडे वळले आहेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हजारो एकरात भात बियाणं शेती केली जाते. ऊसतोड मजूर मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारला असून वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांची सरकारकडून पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय. या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी सुद्धा या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला. राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित मोसमी पाऊस झाला नसल्यानं तिथे खरीप हंगामाकरता प्रतिकूल परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमधील 890 मंडलांमध्ये खरीपातील पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार असल्यानं शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. असं झाल्यास आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. आज अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे, त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे दर्शन बंद राहणार असल्यानं देवस्थान समितीनं ही माहिती दिली आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आलाय. अंबाबाई देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. देवस्थान समितीनेच याचा व्हिडिओ जारी केलाय. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सगळीकडे सध्या गरब्याची धामधूम आहे. अमरावती शहरात ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन होत आहे. या ठिकाणी एका कार्यशाळेचं खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य सादर केलं. सांगलीत गुलाब पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनात लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी अशा विविध रंगी आकर्षक गुलाब पाहण्यात सांगलीकर रमले होते. या प्रदर्शनात बाई पण भारी देवा या माध्यमातून नारी शक्तीचा आणि स्त्री शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर चांद्रयान 3 मोहिमेची फुलांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपन्ना, माळशिरसची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीमध्ये 10-4 असा शानदार स्कोअर केलेला आहे. इतिहास रचलेला आहे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. त्यानंतर ऋतुजा भोसले हिनं माळशिरस इथं जंगी स्वागत तिचं झालेलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होतोय. आठवड्याच्या सुरुवातीला बाजार उघडता सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय.
शाहरुख खानला पठाण सिनेमा दरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शाहरुख खानला सरकारनं वाईप्लस कॉट सुरक्षा देऊ केलेली आहे. शाहरुख खानला याआधी 2 पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. शाहरुखच्या घरावर 24 तास पहारा असणार आहे. चेंबूर परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. जेवणाचं पार्सल पहिलं कोण घेणार या वादांतून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. धाराशिवच्या विजोरा इथं पाण्याच्या टाकी उभारण्याकरता खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पोहायला गेलेल्या 2 लहान मुलांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं 8 वर्षीय आणि 2 वर्षीय मुलं बुडाली आहेत.